या मैच जशी मात्र प्रारंभ होईल तसा माझा आवाजामध्ये फेरबदल करूया आणि ऐकूया केएसके टेनिस बॉल आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. गणेशजी शिंदे सर कॉम्बॉक्स मध्ये जोडतील आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया आपण या मॅचची संपूर्ण धावती कहाणी. चला टॉस करा टॉस. टीम आकोशी आपण आलात का? ओके, टीम मालतपूर देखील आलेली आहे. आपण टॉस लगेच करून या निर्णय तर लगेच सांगा. टीम वाशिवली बल आपण सन्मान चिन्ह देऊया आणि निश्चित लगेच निर्णय सांगा. जो संघ टॉस जिंकेल निर्णय तर लगेच कळवा. आकोशी विन द टॉस आणि सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओके, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम मालतपूरला करायची आहे बॅटिंग. टीम आकोशी चला लगोलग फिल्डिंग लावून घ्या ही विनंती. टीम आकोशीला विनंती करूया की आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या ही विनंती करूया. टीम आकोशीला आपण वेळ न घेता आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. हेलो हेलो, थैंक यू जनसा. मित्रांनो, आपण आवाज मायक्रोफोन वरती ऐकत होता. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं सातत्याने मी सांगत असतो की आकडेमोडीचे बादशाह. एक जर विचार केला तर जयेश भोसले आपल्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक सुमधुर आवाजाचे बादशाह, त्याचबरोबर आकडेमोडी. जयेश भोसले नंतर आपण जर आपला पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विचार केला तर निलेश सर अतिशय भारदारपणे ते पांडत असतात. सातत्याने खऱ्या अर्थानं प्रत्येक रेकॉर्ड्स असतील, प्रत्येक गोष्टीची आकडेमोडी मात्र त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवली जाते. थँक्यू निलेशजी. तर जाऊया मैदानाकडे. चला टीम आगोशी पंच सर लगेच चला फलंदाज पाठवा. टीम मालतपूर वेळ वाया गेला आपला बराचसा, जवळजवळ 15 मिनिटाचा वेळ वाया गेला एका मॅच मध्ये मित्रांनो. कारण टॉस उडवायला विलंब झाला, एक आपण थोडासा फेरबदल केला, त्याचबरोबर आपल्या खेळाडूंना एका इंजरी झाली होती, त्यामध्ये थोडासा 5-7 मिनिटाचा वेळ गेला. तर चला प्लीज टीम मालतपूर विनंती असेल लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि राहुल आपल्याला विनंती असेल वेळ अजिबात वाया घालू नका विशाल, कारण खूप महत्वाचा वेळ आहे. 3 षटकांसाठी तुम्हाला निर्धारित 15 मिनिटाचा वेळ सेटअप केला जाईल इथे आणि ते कंप्लीट. चला टीम मालतपूर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही का मित्रांनो? क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, पंच आपल्याला इशारा देत आहेत आणि 12th बँड पूर्णतः किट मध्ये आमच्या कॉम्ब बॉक्स मध्ये हजर पाहिजे पहिला चेंडू डिलिव्हर करण्यापूर्वी. तर मित्रांनो स्पर्धा पाहत आहे खऱ्या अर्थानं वाई पश्चिम टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि थोड्याशा ओढीमध्ये एका वेगळ्या उंचीवरती असोसिएशनला नेऊन पोहोचवलंय वाई असोसिएशन कमिटीने. त्यामध्ये नक्कीच प्रामुख्यानं अध्यक्ष असतील सन्माननीय अजितजी बरे, त्याचबरोबर प्रवीण पंच असतील, त्याचबरोबर पंकज दादा वाडकर असतील, असंख्य आहेत सर्व कमिटी मेंबर्स. खरोखरच चांगलं एक नियंत्रण या कमिटीवरती ठेवलंय, कारण मित्रांनो तुम्हाला एक 85 ते 90 संघ तुमच्याकडे जेव्हा रजिस्टर असतात त्यांचं नेतृत्व तुम्हाला करायचं असतं, त्यावेळेस खरोखरच तारेवरची कसरत असते. परंतु आपल्या नियमांमध्ये बसवलं क्रिकेटला आणि एक उच्च दर्जाचं क्रिकेट प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळतंय. मी सातत्याने सांगत असतो की 2016 साली खऱ्या अर्थानं आपल्या सातारा जिल्ह्याचं ग्रामीण क्रिकेटचं पहिलं असोसिएशन अस्तित्वात आलं ते म्हणजे आमचं KSK क्रीडा प्रतिष्ठान, कोहिना सुळशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान आणि 105 गावांना सामावून घेतलेलं ते क्रीडा प्रतिष्ठान होतं. तदनंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटला एक वेगळा वलय प्राप्त झाला. कारण मित्रांनो आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आज या शहरामध्ये पाहिलं गेलं तर रहिवासी राहतात, खेळाडू राहतात,
परंतु आपल्या फक्त पश्चिम महाराष्ट्राच्याच ग्रामीणच्या स्पर्धा पाहायला मिळतात. अभिमानाने सांगतो आम्ही, कारण कुठेही आपल्याला नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल, कोकण विभाग असेल, या विभागातील एक गाव 11 ग्रामीणच्या स्पर्धा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत. मित्रांनो, अपवाद आहे आपला सातारा जिल्ह्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे महाज रंगते टीम अकोशी, विपक्ष टीम मालतपूर, सलामीची जोडी मैदानाच्या आत. सुनील वाडकर, सिद्धेश वीरकर, पहिला चेंडू सॉफ्ट हँडेड खेळला तिथे, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक आणि एकच धाव असेल. विशाल भंगे गोलंदाजी मार्ग वरतून आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडा स्पीडअप ठेवा. प्रत्येकाला सांगेन की अजिबात टाइमपास करू नका मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मात्र जे हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव विपक्ष कुसगाव कोब्रा, ब्लॅक कोब्रा कुसगाव. ओ इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे फलंदाज मात्र सिद्धेश. वाशुली ब, आपल्याला पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करतोय, या आपल्याला आयोजन समितीच्या माध्यमातून, बोरगाव बुद्रुकच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड भेट, एक आठवण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपल्या कर्णधाराचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. तर प्लीज टीम वाशिवली ब, आपल्याला विनंती असेल या मंचावरती आपला प्रतिनिधी पाठवा. तर नवीन फलंदाज हर्षद सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. विशाल भनगे एक लिडिंग घर आताना. सातत्याने मी सांगत असतो की डावघर हाताचा ज्या ज्या वेळेस गोलंदाज राईट हँड बॅट्समन समोर येतात त्या त्या वेळेस फलंदाज मात्र चाचपडत खेळताना पाहायला मिळतात. विशाल पुन्हा एकदा निघतायत. हो इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी, थोडस नक्कीच वरती चेंडू होता, अन्यथा लेग बायचा नक्कीच इशारा पंच पोहोचवत आहेत. परंतु जर थोडा खालती चेंडू राहिला असता तर फलंदाज तीन हो. तर धावसंख्येचा विचार केला तर दोन धावा धावपलकावरती विशाल पुन्हा एकदा सज्ज होतात. आता मात्र सुनील वाडकर समोर असतील. हो इथे मात्र चांगला फटका साजलाय. सी कॉर्नर तोडून फोडून चेंडू जातोय. मॅक्सिमम षटकार. रिमेन्स आहेत ना बाउंड्री पंच टी खऱ्या अर्थानं बुद्रुक बोरगाव बुद्रुकचे, त्यांना विनंती असेल आपण ऍक्टिव्ह आजच्या दिवसामध्ये. एका जागेवरती कोणी बसू नका जास्त मित्रांनो, आपण खुर्च्या घेऊन जावा. आपल्याला जिथे बसायची जागा मिळेल तिथे खुर्चीवरती बसा. पण चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचव. बॅक टू बॅक दुसरा मोठा ब्लास्ट. सी कॉर्नर गगन चुंबी आउट ऑफ द पार्क षटकार. आमच्यापर्यंत आले, थोडस अलाउन्स आम्ही चुकीचं केलं होतं मित्रांनो. नेक्स्ट मॅच असेल टीम धयाड विपक्ष टीम कोंढवली, कारण जी सूचना आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून येईल ते आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत. काहीतरी वेगळंच करताना पाहायला मिळत आहेत आणि मला वाटते तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. तीन षटकारांसाठी खऱ्या अर्थानं आदरणीय तुषार शेठ, मला वाटते विमल केमिस्ट्रिक यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी रोख रुपये 1000 आणि 6 षटकारांसाठी रोख रुपये 3000 असं प्राइज आहे मित्रांनो. विमल केमिस्ट्रिक अर्थात तुषार शेठ यांच्या माध्यमातून हे प्राइज या स्पर्धेसाठी लागू आहे. नेक्स्ट टीम, दोन्ही टीम आकडे सूचनेकडे लक्ष द्या मित्रांनो. टीम धयाट विपक्ष टीम कोंढवली, टीम धयाट विपक्ष टीम कोंढवली. आपण यानंतरचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लगेच हजर राहायचे याची दक्षता घ्या. तर जाऊया मॅच कडे. धावसंख्येचा विचार केला तर दोन खणखणी षटकार, तदनंतर मात्र आलेला तीन धावा. धावसंख्येला आकार 17 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 मात्र आता साहिल भनगेच्या हाती चेंडू सोपवलाय. इथे मात्र टीम मालतपूर चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, त्याचं कारण पाहिलं गेलं तर फलंदाज सुनील वाडकर
बहारदार फलंदाजी झाली सुनील वाडकर यांच्या माध्यमातून पुन्हा स्ट्राइक लावतात क्षेत्ररक्षक चला लवकर चला थोडंस मित्रांनो डीप मिड विकेट आहे त्यानंतर सी कॉर्नर लॉन्ग ऑन सज्ज ओहो हो यंबे साइड डेफिनेटली हिट क्लीन बॉल यस ती बाकवली यस या डीजे नवीन फलंदाज चला स्पीड अप ठेवा प्रत्येकाच्या मागे आम्ही आज हात धुवून लागणार आहोत मित्रांनो याचं कारण आहे आम्हाला फायनल तीन षटकांचीच खेळवायची आहे मित्रांनो कारण एवढा दिमागदार सोहळ्याचा शेवट सुद्धा गोड व्हावा पुढचा चेंडू साहिल काय अतिशय बहारदार गोलंदाजी यार मित्रा खरोखरच साहिल भंगेचं कौतुक करेन कारण प्रोटेक्ट करत असतो आपल्या संघाला लीडिंग करत असतो साहिल भंगे सातत्यानं पाहिलं तर राहुल आणि विशाल यांच्या नेतृत्वामध्ये ही टीम उभारली गेली तर नक्कीच पुन्हा एकदा साहिल भंगे निघतायत स्ट्राइकिंगला पाहतो आपण फलंदाज इथे मात्र अपील लाऊड केली जाते पण खालचा आवाज आहे पंच लगेच तिथे इशारा पोहोचवतात विशाल भंगे लगेच आपला तो निर्णय मान्य करतात पंचांचा कारण विशालचा जर विचार केला तर एक खेळाडू होते आणि खेळाप्रती एक प्रेम जोपासणारा खेळाडू म्हणून विशाल भंगे यांची ख्याती आहे साहिलचं कौतुक सातत्याने चांगली कामगिरी अज अ बॅट्समन अज अ बॉलर दोन्ही डिपार्टमेंट अतिशय बहारदार शॉर्ट पीसफुल खराब इथे मात्र येऊन चेंडू आदळला मला वाटतं ग्लोजला खरं अर्थानं जर क्लोजचं आपण दृश्य पाहिलं तर मित्रांनो रात्रीचं दृश्य आठवतंय कारण सूर्यकुमार यादव आणि डीआरएस का खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की धोनी डीआरएस आहे तो खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं कुठे चेंडू लागला नाही परंतु एम एस धोनींनी तो रिव्ह्यू घेतला त्याच वेळी कुठेतरी पाल खुसबुजली एम आयच्या प्रेक्षकांमध्ये म्हणजे आपल्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी धडधड झालं आणि ते खरंही ठरलं मित्रांनो का म्हटलं जातं रिव्ह्यू सिस्टमला धोनी सिस्टम ते काल पुन्हा एकदा पाहायला मिळालं कारण जरी एम आयचे पाठीमागे असलो तरी धोनी आपले आयडॉल आहेत मित्रांनो आणि ते काल सुद्धा पाहायला मिळालं परंतु एकच ईश्वरच्याने आपण प्रार्थना करू की पुढच्या मॅच साठी खऱ्या अर्थानं पुढच्या मॅच मध्ये पुन्हा सूर्यकुमार यादव जुना पाहायला मिळावा आपल्याला तर जवळ मॅच कडे वर्तमान मॅच आपण पाहतोय सरपंचषक 2023 आहे मित्रांनो इमायला तर बाजूला ठेवू आपण आता जाऊ वाई टेनिस क्रिकेटकडे धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावपलकावरती लागल्यात पुन्हा एकदा साहिल भंगे निघतात हो फलंदाज नवीन राहुल गोळे मैदानाच्या आतमध्ये आलत खरे काय घडलं डायरेक्ट हिट विशाल भंगे चार्ज झालेलं पाहायला मिळतात मग कोणी मारला यस इथे मात्र टीम हॅलो हॅलो एक माईक बंद झालाय बाबा आमचा हॅलो हॅलो तर इथे मात्र काय घडते विकेट क्रमांक 4 हॅलो हॅलो विकेट क्रमांक 4 मित्र तंबूच्या दिशेने परतले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात अक्षय वाडकर चला वेळ वाया जातोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तर विनंती असेल आपण थोडस स्पीडअप घ्या गोलंदाज साहिल सर्व काही घडतंय या षटकामध्ये मित्रांनो माकुशीच्या बाजूने चांगला चेंडू अतिशय सटीक आणि अतिशय देखणा चेंडू यस्टांच्या मधोमध ब्लॉक होईल गोलंदाजी करायची आहे तर मित्रांनो धाडस हवंय तुमच्याकडे ती जिगर हवी आहे आणि ती मात्र साहिल भंगेमध्ये पाहायला मिळाली एंड ऑफ द सेकंड ओव्हर दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकाच्या अंतिम टीम मालकपूर जाऊन पोहोचलाय 20 धावा घरी मात्र 4 बाद झालेत परंतु रनरेट मध्ये मात्र फरक नाहीये 20 धावा मित्रांनो धावपलकावरती आहेत 10 सरासरीने धावा जमा केल्या गेल्यात शेवटच्या षटकासाठी बोलवलं गेलंय ओंकार वय वर्ष 16 मित्रांनो खरोखरच मी मगाशीच कौतुक केलं साहिल कारण तर ओंकार
भुंगे साहब, कारण 16 वर्ष तुम्ही आपल्या गावच्या मेन संघामध्ये खेळायला संधी मिळते आणि तिथं सोनं करताय. मॅन ऑफ द मॅचचा किताब. हो 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 हो, इथे पहा सुरेख चेंडू. थोडासा शॉर्टपिक पडला होता, विशाल यांच्या मनामध्ये थोडीशी धास्ती झाली असेल की या चेंडूवरती मोठा प्रहार होतोय की काय, कारण तुमच्याकडे गती नसताना ज्यावेळी तुम्ही शॉर्टपिक चेंडू टाकता त्यावेळेस मोठ्या फटक्याची संभावना जास्त असते. इथे ओढून मारला खरा, परंतु तिथे मात्र मिडल प्रिझनला क्षेत्ररक्षण आहेत आणि एकच धाव असेल. ओमकारचं कौतुक करेन मित्रांनो, वय वर्ष 16, 10वीची एक्झाम दिली आहे, परंतु इथे मात्र पहा काय बारदार गोलंदाजी, कुठे प्रेशराईज नाहीये, दडपण नाहीये. आणि खऱ्या अर्थानं सचिन सरांनी सुद्धा वय वर्ष 16 वर्षी पदार्पण केलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. इथे साहिलने आपल्या गावच्या टीम मध्ये स्थान मिळवलंय. पहिला हो 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 हो, सुपर वाईड इश्युआरकर पाहायला मिळतोय. सचिन सरांचं नाव घेत होतो आणि तिथे मात्र यॉर्कर, कारण क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना महत्व आहे मित्रांनो, यॉर्कर सटीक आणि तिथे मात्र तेंडुलकर, या दोन गोष्टींना खूप महत्व आहे क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा साई ओमकार भंगे निघत आहेत. सागर वाडकर यांच्याकडून बॅक टू बॅक दोन षटकारांना 501 रुपयाचं पारितोषिक आलंय, परंतु तिथे मात्र षटकार मारण्याची स्थिती फलंदाजांची नाही जसं वाटायला लागलंय. टीम मालतपूर या षटकांमध्ये मात्र षटकामध्ये ओमकार छाप सोडतोय. 4 चेंडू हाताळले, फक्त 2 धावा खर्ची घातल्यात. मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. क्लास आहे. पुन्हा एकदा बहारदार चेंडू होता. लॉंग रिझन लॉंग लॉंग ऑनला चेंडू येईल. दुसरा थोडस बबलिंग झालं. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु असता दसता जर तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे मित्रांनो. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्येचा विचार केला, 24 धावा, 24 ऑन स्कोर बोर्ड. टीम मालकपूर 11. ओमकार अतिशय देखना. यास थोडस काहीतरी बबलिंग झालं. रनअप मध्ये चुकी, डेड बॉलची घोषणा. परंतु काय सुरेख गोलंदाजी यार, या वयामध्ये तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी कराल फ्युचर खूप मोठा आहे. टीम आकोशीच सुद्धा फ्युचर चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. डान्सिंग ग्राउंड पूल, इथे गॅप मोठा शोधलाय, परंतु चेंडू जाईल सी कॉर्नर, सी मा रे शा पार, षटकार. शेवटचा चेंडू सीमा रेषा बाहेर, संघाला सुस्थितीमध्ये नेलं. 30 धावा धाव बलकावरती लागला टीम मालतपूर 11 आणि 31 धावांचं आव्हान असेल टीम अकोशी 11 संघासमोर. जमा थोडा वेळ सुमधूर संगीत की ओर डीजे मास्टर. ओ इथे मात्र टॉस करायचं, येस डीजे मास्टर यांना थांबेल. चला टीम झेड, विपक्ष टीम कोंडवली. निलेश सरांना विनंती करेल, निलेश सर आपण टॉस करून घ्या. निलेश सर आहात का बाजूला म्हणून? येस तर टॉस करा. टीम धुळाट विपक्ष टीम कोंडवली या दोन संघाचे संघनायक चला त्वरित मैदान टॉस करण्याच्या ठिकाणी हजर होऊया. लगेच टॉस करा आणि टीम मालकपूर चला मैदानाच्या दाखवूया. चला टीम धयाट आणि टीम कोंढवली या दोन संघनायकांना आपण विनंती करूया की आपण टॉस साठी या, आपण टॉस करूया. टॉस देखील तितकाच महत्वाचा आहे. धयाट विरुद्ध कोंढवली यानंतरची लढत आपल्या समोर येते आणि या लढतीचा करूया आपण टॉस. स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते कैलासवासी सहदेवांना दगडू वाडकर सरपंच आणि कैलासवासी सुशांत संतोष वाडकर यांच्या स्मरणार्थ सरपंच चषक 2023 या स्पर्धेचं आयोजन आहे आणि आपण टॉस करूया. आदरणीय आमचे दर्शनदादा बनगे शिवसेना विभाग प्रमुख वाशी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चला टीम धयाट आणि टीम कोंढवली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण टॉस करून घेऊया. चला टीम धयाट आपण टॉस साठी या. टीम धयाट आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करून घेतोय. टीम कोंढवलीचे कॅप्टन आलेले आहेत. टीम दह्याटच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करतोय. टीम दह्याट
आपण टॉस करतो आपला तर आपण टॉस करूया. कॉल कोण देईल? ओके टीम कोंढवली टॉसचा कॉल देतील. हेड इज अ कॉल. हेड टीम कोंढवली टॉस जिंकले आपला निर्णय. बॅटिंग फर्स्ट सर. बॅटिंग कराल? ओके कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? बॅटिंग करतो सर. माफ करा कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 60 प्लस करण्याचा प्रयत्न कराल. गोलंदाजी करायची आहे, टॉस जिंकला असं काय केलं असं? फिल्डिंग घेतली असं पहिली. म्हणजे निश्चित मनासारखं झालंय. खूप सारे शुभेच्छा देतो टीम धयाटला आणि टीम कोंढवलीला. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू झालेली आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मॅचची तयारी करा आणि पुन्हा एकदा होळी या कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया गणेशजी शिंदे सरांना या मॅच मध्ये. आणि मी इथून पुढे तर प्रत्येक कर्णधाराला एक सूचना करतोय, आयोजन समितीच्या माध्यमातून ती आमच्यापर्यंत पोहोचली की तिसरं षटक चालू असेल ना म्हणजे पहिल्या इनिंगचं तेव्हाच आपण येऊन थांबायचं. इथे गाप शोधला साहिल बनगे, पाठपुरा केला जातोय, पाठला केला जातोय. तिथे मात्र चेंडू ढकलण्याचा प्रयत्न असफलता. चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. एकदा एक सूचना आम्ही देतोय मित्रांनो, जी पहिली इनिंग चालू असते ना तिचं एक षटक बाकी आहे तेव्हाच कर्णधाराने याचं इथून पुढे एक थोडासा फेरबदल करतोय आम्ही. यस टीम धयाट थँक्यू. परंतु तुमच्यासाठी सूचना नाही येणार मॅचेस साठी. एज लागली आहे, शॉट पाहिले चुकी केली जाते आणि इथे मात्र चेंडू मात्र फाईन लेग रिझन सीमारेषा पार चौकार. इथे मात्र लकीचा चौकार म्हणे साहिलच्या बॅट मधून आलाय. कसा एवढा 31 धावांचं आव्हान आहे 3 षटकांमध्ये. 0.4 खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावपल 3 खेळ संपलाय. सॉरी 0.3 खेळ संपलाय. 8 धावा धावलकावरती आहेत. परंतु ह्या जोडीवरती खूप काही डिपेंड आहे टीम आकोशी 11 संघाचं. गोलंदाजी मार करतून आपण पाहतोय सिद्धेश विरकर. पुढचा चेंडू घेऊन या सीते मात्र साहिल थोडस कुठेतरी आडव्या पट्ट्यामध्ये खेळायचा होता फटका. परंतु इथे मात्र भुनावत असा बाटला आला नाही. एक धाव देऊन तर नक्कीच जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग सज्ज आहे तिथे. एका धावीची भर. धावसंख्या मात्र बिनबाद 9 धोबा. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना पाहिलं गेलं तर सी कॉर्नर सज्ज आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफ सज्ज आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन आहे. त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर पॉइंट गली. सजावट अतिशय भारदार आहे क्षेत्ररक्षणाची. ओहो राहुल उडवलाय हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू खाली? इथे मात्र झेल धरणीला दान केला गेला. कारण मित्रांनो आम्हाला इथून तो पट्टा दिसत नाही. माफ करा काय घडलंय काय समजत नाहीये. परंतु 2 धबा या चेंडूवरती नक्कीच अर्जित झाला. डिस्टेंडिंग फटका. राहुलला उभं राहणं खूप गरजेचं आहे टीम आकुशी 11 संघासाठी. कारण मगाशी पारी लडखडली होती कुठेतरी अडथळा. डीजे मास्टर नक्कीच मगाशी पारी थोडीशी लडखडली होती कारण पाहिलं तर टॉप ऑर्डर फ्लॉप झाला होता. परंतु आता सावरावं लागेल. राहुल हे ते थांबेल तो राहुल बनगे कसा? प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करायचाच. चुकी झाली सी कॉर्नर कडून. चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय चौकारासाठी. 4 धावा एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 15 धावा. म्हणजे उर्वरित चेंडू 12, तुम्हाला बनवायच्या धावा 16. पहिल्या षटकामध्ये अंतर मोठं होतं ते कमी केलं म्हणून टीम आकुशीच्या या सलामीवीराने. चला जास्त वेळ डिस्कस नका करू टीम मालतपूर. लगेचच दुसरा गोलंदाज आपण प्रगती पत्त्यावरती आणायचोय. या सिच्युएशनला मिसफील्ड खूप मोठी चुकी असेल मित्रांनो. दोन्ही नेक्स्ट टीम धयाट विपक्ष कोंढवली. आपण आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचा आहे लक्षात ठेवा. प्रत्येकाला आज रिक्वेस्ट आहे मित्रांनो, कारण या स्पर्धेमध्ये प्रयोग झालाय तब्बल 32 संघांचा. कारण आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली होती की खऱ्या अर्थानं संशोधकांना विचार केला तर 24 टीम खेळवायच्या होत्या.
परंतु जो आपण सेटअप पाहिला किंवा जी मैदान पाहिलं तर इथे प्रत्येक संघाची खेळायची इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी संतोष दादा तसे संपूर्ण आयोजन समितीने इथे 32 टीम खेळवायचा विचार केलाय, तर आपणही प्रत्येकाने त्यांना सहकार्य करायचंय. मित्रांनो विनंती असेल प्रत्येकाला. गोलंदाजी मार्क वरती येतील राहुल गोळे. स्ट्राईक एंडला पाहतो आपण फलंदाज साहिल भनगेंना. पुढचा हो 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 सुपर यार सुरेख चेंडू. इथे मात्र कुठेतरी क्रॉस द लाईन खेळण्याचा सातत्याने प्रयत्न साहिल भणगेच्या माध्यमातून केला जातोय. तर आता मात्र इथे सरळ बॅटनी खेळला चेंडू तर नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला असता, परंतु जर त्याला महत्व नाही. जाती जाती वेगवेगळी फॅशन आहे. इथे मात्र साहिलची फॅशन ऑन साईडची आपल्याला पाहायला मिळते, परंतु राहुल गोळेंचं कौतुक करेन. ओहो खूप शॉट इथे मात्र एज लागे खेळायचा होता कव्हर मध्ये गेला चेंडू मात्र गली आणि पॉइंटच्या मधून दन 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 दन. आहेत कुशल गरजेचं. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या. पुढचा चेंडू इथे लो बॉल टॉस बॅट वरती घेतलाय. गॅप मोठा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सी कॉर्नरला. इथे आतमध्ये चेंडू डिफेन्स करण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज बनेल. ओहो इथे धाव घ्यावी का नको धाव घ्यावी का नको हा दोन खेळाडूंमध्ये आपाव पाहायला मिळाला. धोनी भिनीचे फलंदाज आहेत. धोनी टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. चेंडू इथे मात्र नक्कीच थोडस लागलं असं वाटतं खेळाडूला. पाणी नको ना नको. चला ठीक आहे. यस लढवाय आवृत्ती पाहायला मिळते. खेळायचंय माझ्या संघासाठी इथे मला एक धाव घेतली म्हणजेच 20 धावांच्या फलकावरती 11 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू तुमच्याकडे 9 बॉल 11 बॉल 9. चला मॅच लवकर त्वरित चालू करा विनंती असेल आपल्याला. शॉर्ट पीस हो हो पुल सक्सेसफुल. यस राहुल भणगे ब्रँडेड फटका. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. इलेव्हन विपक्ष के एस के इलेव्हनशी आणि तो राहुल भणगेचा फटका पुन्हा. एलिमिनेशन चुकलं फटका चुकला आणि बॅट आली एज लागली. स्वतः गोलंदाज जाता चेंडू खाली विकेट च पतन. राहुल भणगे बॅक टू द पवेलियन डीजे. आणि खेळाडू का घडवायचे असतात आणि कसे घडवायचे असतात याच खऱ्या अर्थानं ज्वलंत उदाहरण आपल्याला आकृषीमध्ये पाहायला मिळतंय. इथे मात्र ओमकारला किती प्रोटेक्ट केलं जातंय पहा. घडवायचं आहे इथे मात्र खेळाडू, तर हे तुम्हाला करणंच आहे ओमकार. ओहो खराब चेंडू इथे मात्र काय घडतंय. डायरेक्ट हिट मात्र जोखीम झाली होते कारण ओमकारचं लक्षण होतं. पंच व्हाईट बॉल इशारा देतात त्याचबरोबर आलेली 22 एक धाव म्हणजे 2 धावा या चेंडूवरती अर्चित होतील. धाव बॉल खालता होईल 28 धावा 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज निघत आहेत साहिल साठी. आता ओहो हो कडक प्रहार सरळ बॅटने खेळलाय चेंडू मात्र लॉंग ऑन रिझनला फील्ड केला जाईल. फेकी होईल त्या दरम्यान मात्र एक धाव नक्कीच अर्चित होईल. एका धावी शिबर म्हणजेच 29 स्कोअर बोर्ड. टीम अकुशी 11 लॉस फॉर 1 विकेट. आता मात्र उर्वरित 6 चेंडू धावा हवे आहेत 2. चला लवकर चला वेळ नका वाया घालू. विनंती असेल आपल्याला प्रत्येकाला विनंती आहे आणि आम्ही सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो मित्रांनो कारण आयोजन समितीचं आमच्याकडे वारंवार सूचना येतात की आम्हाला या एका मोठ्या सोहळ्याचा
एक वैदिप्य मान सोहळ्याचा शेवट ही गोड करायचा आहे मित्रांनो. तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाज दीपक वाडकर, साहिल भोंगे, फिनिश ऑफ द मॅच फटकार येईल का, मोठा फटका, धोनी स्टाईल मॅच फिनिश, आउट ऑफ द पार, येतोय दमदार षटकार साहिल भोंगे. मॅन ऑफ द मॅच घोषित करू आम्ही इथे, मात्र ज्याचा बॅट मधून विनिंग षटकार आलाय, नो डाऊट अर्थातच साहिल भोंगे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर चला टीम नेक्स्ट टीम, चला टीम दोन्ही टीम चला लगेच मैदान, ज्यांचं क्षेत्ररक्षण विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या लाईनअपली ट्रॅव्हल व्हा विनंती असेल आपल्याला. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी साहिल भोंगे आपण या मंचावरती आपल्याला सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर टीम मालतपूर इलेव्हन संघाचे कर्णधार आपल्यालाही विनंती असेल आपण या मंचावरती आपल्याला या स्पर्धेची गोड भेट या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन आपल्या संघाच्या कर्णधाराचा म्हणजे संपूर्ण संघाचा गुणगौरव केला जाईल. तर चला टीम भयात इलेव्हन पुन्हा वेळ घेता मित्रांनो, चला पहिलाच वेळ गेला आपला. वारंवार आम्ही यासाठी सूचना करतोय तुम्हाला की आयोजन समितीला खूप टेन्शन आहे आजच्या 16 टीमचं, त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करा, रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला. तर मॅन ऑफ द मॅच साहिल भोंगेंचा आवाज येतोय, तर या पटकन इथे मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर टीम मालतपूर या आपल्याला सुद्धा इथे सन्मानित केलं जाईल, आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल केला जाईल. मी पुन्हा एकदा जाईन खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा गोलंदाज. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे मालतपूरचा सुनील वाडकर, आपण या आपला मॅन ऑफ द मॅच मागचा राहिलाय तो सुद्धा आम्ही इथे प्रदान करतोय. तसेच व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव प्रवीणजी भोंसे यांना विनंती असेल आपण मंचावरती या. तर चला इथे मात्र प्रथम साहिल भोंगेला या ठिकाणी सन्मानित करायचे, मॅन ऑफ द मॅच द्या. सुनील आनंदराव भोंगे यांच्या शुभेच्छा इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब साहिल भोंगेला दिला जातोय. तसेच मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता मालतपूर सुनील या आपल्याला आणि त्यांना इथे मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. जयसिंग भाडकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. त्याचप्रमाणे टीम मालतपूर संघाचे सन्मान चिन्ह आहे सूरज वाडकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. टीम मालतपूरला इथे सन्मानित केलं जाते, मालतपूरचे संघनायक यांचा या ठिकाणी इथे सन्मान केला जातोय. आणि इथे पुन्हा एकदा आवाजामध्ये आम्ही परिवर्तन करू, पुन्हा एकदा जाऊया निलेश सर मोहिणीकरांकडे. धन्यवाद बोला. त्याचबरोबर राजारामजी जाधव तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घनसोली यांचं स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती करूया की आपण सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. मॅचच्या दिशेने वळूया, मॅच देखील तितकीच चांगली आहे. दह्या